नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले शिंदे मॅडम आपलं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सन 2022-23 या चालू वर्षाची ऑक्टोबर महिन्यामध्ये होणारी प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. 40 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयावर आधारित. दोन्ही विषयांचा निम्न सिलेबस आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचा आहे. बघा पहिला प्रश्न, योग्य पर्याय निवडा. 1. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ऊर या शहराचे उत्खनन करताना सापडले. 2. दास कॅपिटल ग्रंथातून वर्गसंघर्षाचा सिद्धांत कार्ल मार्क्स यांनी मांडला. कोरीव लेखाच्या स्वरूपातील साहित्य सम्राट अशोक यांच्या काळापासून उपलब्ध आहे. ब भाग, चुकीची जोडी ओळखा. बघा पहिला गट, त्याच्यातली चुकीची जोडी आहे तारिक ई फिरोजशाही अमीर खुसरो. दुसरा गट आहे, त्याच्यातली चुकीची जोडी आहे पहिली प्रभाकर आचार्य प्रकरे आत्रे, त्या ठिकाणी भाऊ महाजन हवं होतं. तिसरी जोडी गट आहे, त्याच्यातली चुकीची जोडी आहे लाल किल्ला मेरठ दिलं, या ठिकाणी ते दिल्ली हवं होतं. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करा. वर्तमानपत्र आणि संपादक दर्पण बाळशास्त्री जांभेकर, दीनबंधू कृष्णराव भालेकर, मराठा लोकमान्य टिळक आणि प्रभाकर भाऊ महाजन. या पद्धतीने आपण त्या पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, राष्ट्रवादी इतिहासकार महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर. त्यानंतर टिपा लिहा. 4 गुणांसाठी टिपा आहेत. पहिली टीप, वंचितांचा इतिहास अभिलेखागार आणि मराठीतील बखरे, यापैकी कोणत्याही 2 टिपा लिहायच्या आहेत. आपल्याकडे नवनीत असेल तर त्याचे पेज नंबर या ठिकाणी मी दिलेले आहेत, त्यावर त्यांचे उत्तर आपल्याला सहज मिळतील. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणती 2 विधानं आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायची? पहिले, तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. दुसरं, प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळावी. आणि तिसरं आहे, बाहुल्यांचा खेळ हा प्राचीन खेळ मानला जातो. यांचे पण पेज नंबर दिलेले आहेत, ते आपण अभ्यासा आणि त्याचं व्यवस्थित उत्तर लिहा. त्यानंतर एक उतारा या ठिकाणी दिलेला आहे, त्याचं आपण वाचन करायचं आहे. आणि हे उतारावर आधारित 3 प्रश्न विचारलेले आहेत या ठिकाणी. बघा पहिला प्रश्न, अॅनल्स प्रणाली म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे, 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये उदयास आलेल्या प्रणालीला अॅनल्स प्रणाली असे म्हणतात. बघा मी या ठिकाणी कंसामध्ये उत्तरं दिलेले, हे तिसऱ्याचं आहे, हे पहिल्याचं आहे आणि दुसऱ्याचं उत्तर फ्रान्स आहे. अॅनल्स प्रणाली कुठे सुरू झाली? तर फ्रान्समध्ये. आणि तिसरं, अॅनल्स प्रणालीत कोणत्या बाबींचा अभ्यास होतो? तर तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण यांचा अभ्यास केला जातो. पुढचा प्रश्न आहे, सविस्तर उत्तरे लिहा. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? दुसरं, आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची वैशिष्ट्ये कोणती? तिसरं, भारतीय दूरदर्शन विकासाची वाटचाल सांगा. पेज नंबर या ठिकाणी दिलेले आहे आपले डायजेस्टचे, त्यातून याची उत्तरं लिहा. कोणतेही 2 प्रश्न आपण या ठिकाणी सोडवायचे. पुढचा विषय आहे राज्यशास्त्र, योग्य पर्याय निवडा. शिरोमणी अकाली दल हा पक्ष पंजाब राज्यात अनेक वर्ष प्रभावी आहे. दुसरं, स्वतंत्र भारताचे पहिले निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांची नेमणूक झाली. ब भाग, चुकी बरोबर. निवडणूक प्रक्रिया गोपनीयता असावी, बरोबर आहे विधान. सहकारण स्पष्ट करायचं असेल आपल्याला तर ही पेज नंबर बघा आपल्या डायजेस्टची. दुसरं, भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. तिसरं आहे, आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. पुढचा प्रश्न, संकल्पना स्पष्ट करा. आचारसंहिता आणि प्रादेशिक पक्ष
दोघांपैकी एक संकल्पना स्पष्ट करायची. पुढचं संकल्पना चित्र बघा. लोकप्रतिनिधींची गुणवैशिष्ट्ये: प्रामाणिक व चारित्र्यवान, कार्यक्षम, विश्वासू व नम्र आणि जनतेची कदर करणारा. प्रश्न सातवा बघा. थोडक्यात उत्तर लिहा फक्त एक. दोन मार्कासाठी. एक, मतदारांचे वय 21 वर्षावरून 18 वर्ष केल्यामुळे कोणते परिणाम झाले? त्याचं उत्तर 128 पेजवर आहे. दुसरं, पक्षाचा जनाधार कशास म्हणतात? अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची इतिहास राज्यशास्त्राची क्वेश्चन पेपर या ठिकाणी आपण सोडवलेली आहे. यानंतर छापील क्वेश्चन पेपर आणि तिचा आन्सर शीट आपल्याला नक्कीच देण्यात येईल. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. थँक्यू.